नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 ह्या वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान, फार्मसिस म्हणजेच औषध निर्माण शास्त्र किंवा BSc अग्री म्हणजेच कृषी शिक्षण ह्या कोर्ससाठी ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, जे विद्यार्थी आता 12वीची परीक्षा देत असतील सायन्स साईडमधून, त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची सूचना आहे. जे विद्यार्थी एंट्रन्स एक्झाम देणार आहेत किंवा एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी इच्छुक आहेत, अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 10 फेब्रुवारी ते दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत ते विद्यार्थी एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरू शकतात. आता बरेच स्टुडंट्स म्हणतील, तर एंट्रन्स एक्झाम कशासाठी असते? एंट्रन्स एक्झाम्स म्हणजेच पात्रता एक्झाम असते. ती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटाइल स्कोर होतोय त्या स्कोरवरती तुम्हाला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ फार्मसी आणि बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर ह्या शैक्षणिक एज्युकेशन किंवा ह्या कोर्सला, टेक्निकल कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एंट्रन्स देणं खूप गरजेचं आहे, अनिवार्य आहे. त्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक आहेत आणि जे 12वीची परीक्षा देत आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या तारखा, ह्या डेट्स खूप महत्त्वाच्या आहेत. दिनांक 10-2 म्हणजे 10 फेब्रुवारी ते दिनांक 31 मार्चपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरू शकतो. त्याची वेबसाईट ही खाली दिलेली आहे, www.mahacet.org. जो विद्यार्थी मागच्या वर्षी 12वी पास झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला ह्या वर्षी बी फॉर्म फर्स्ट इयर किंवा इंजिनिअरिंगला किंवा BSc अग्रीला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी देखील हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. मागच्या वर्षीचा एंट्रन्स एक्झामचा जो रिझल्ट आहे तो त्या वर्षापूर्वीच मर्यादित होता, त्यामुळं विद्यार्थ्यांना नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे. तर आय होप सगळ्यांना समजलं आहे. काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. थँक्यू वन्स अगेन.